राज्यपाल नियुक्त आमदारांचं सूत्र ठरलं अशी चर्चा आता समोर येते. 12 आमदारांच्या नियुक्तीला आता जोर आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं यावरची स्थगिती आता उठवली आहे. त्यानंतर आता नियुक्तीला जोर आलेला आहे. भाजपाच्या वाटेला 6, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना 3-3 जागा मिळण्याची शक्यता आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मनोज, या संदर्भात काय माहिती, काय सूत्र ठरलंय नेमकं? नक्कीच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आघाडी सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये 12 राज्यपाल नामिती सदस्यांची यादी राजभवनात दिली होती. मात्र शेवटचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या यादीला मान्यता दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही यादी रद्द देखील केली होती. आणि आपण मिळत या दरम्यान ही प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं. सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै उठवली देखील होती आणि 12 जुलैची हालचाली आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकार या निमित्त तातडीने करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. त्यानुसार महायुतीने सदस्य संख्येचं हे निश्चित केले असून भाजपच्या वाट्याला 6 तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 3 तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला 3 जागा लिहिण्याची सूत्रांची माहितीनुसार समजते. त्यामुळे आता हे अधिवेशन जसं अधिवेशन संपते पावसाळी अधिवेशन, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सदस्यांची यादी राज्यपाल यांच्याकडे पाठवणार आहेत आणि त्यानंतर हे पूर्णपणे जे 12 राज्य आमदार आहेत त्यांचं नियुक्ती ठरत आहे. त्यामुळे आता ही तिन्ही पक्षांचे जे प्रमुख नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील. कोणाचं नाव यामध्ये चर्चेत आहे असं काही माहिती मिळते आहे का? कारण 6 भाजपाच्या वाटेला जात आहेत, 3-3 यांना शिवसेना आणि अजित दादा गटाला जात आहे, तर काही कोणाचे नावं प्रमुख असे नेते आहेत ज्यांचे चर्चेत आहेत? नक्कीच, आपण बघितलं तर अद्यापही नावं पुढे नाही आहेत. पण आता ज्या प्रकारे निवडणूक आहे त्याप्रमाणे निवडणुका दरम्यान कशा प्रकारे आपलं वर्चस्व दाखवायचं आहे त्यानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात येणार आहेत. आणि आपण बघितलं तर भाजपच्या वाटेला 6 शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 3-3 हे आमदार हे वाटायला गेले. त्यामुळे आता ज्या प्रकारे निवडणूक आहेत त्यानुसार या सर्वांची नावे हे घोषित करण्यात येणार आहे. तसंच हे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने मुख्यमंत्री हे याद्यांवरती आपली सही करून जे नावं आहेत ती राज्यपाल यांच्याकडे पाठवणार. त्यानंतर हे 12 आमदार आहेत ते नियुक्त होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनुसार समजली जाते. धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. 12 आमदार नियुक्तीचं सूत्र ठरलं अशी माहिती मिळत आहे. आता या नियुक्तीला जोर आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानं यावर स्थगिती उठवलेली आहे. त्यानंतर आता लवकरच या संदर्भातला निर्णय होऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार भाजपाच्या वाट्याला 6 जागा तर शिवसेना आणि दादा गटाला प्रत्येकी 3-3 जागा मिळण्याची शक्यता आहे. याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण गोटूर. किरण, भाजपाकडून यावर काहीतरी प्रतिक्रिया आलेली आहे, काय नेमकी प्रतिक्रिया? आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावरती आहेत. नाशिकमध्ये आले असताना त्यांनी पत्रकारांशी खरं तर एक अत्यंत महत्वाची माहिती दिलेली आहे. ते राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या पदावरती नियुक्त्या ज्या आहेत रखडलेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना खरं तर या संदर्भात कुठलाही निर्णय जे आहेत राज्यपालांनी घेतलेला नव्हता. पण आता महायुतीची सरकार आहे त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल नियुक्त आमदारांची ज्या चर्चा आहेत ते एकूणच जे आहेत राज्यामध्ये रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि बावनकुळे यांनी आता जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार अद्याप कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाहीये. खरं तर या संदर्भात एक लवकरच मुंबईमध्ये बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात जे आहे निर्णय घेतला जाईल. खरं तर अशा पद्धतीची माहिती बावनकुळे यांनी आज नाशिकमध्ये असताना दिलेली आहे. जी, धन्यवाद किरण आपण दिलेल्या माहितीबद्दल.